आजच्या भागात आपण बेसन लाडूची रेसिपी बघणार आहोत. बेसन लाडू कसे तर टाळूला अजिबात न चिकटणारे दाणेदार बेसन लाडू. तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा, लाडू अगदी उत्तम बनतील. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. दिवाळी जवळ आली आहे, तयारी सुरू झाली का दिवाळीची? नाही ना, मग माझ्यासोबत सुरू करा. आपण बेसन लाडू बनवण्यासाठी या वाटेनी सगळी मापं घेणार आहोत. तर तुमच्याकडे जी वाटी असेल त्याच वाटेनी सगळे मापं मोजून घ्यायचे, म्हणजे लाडू उत्तम होतात. ठीक आहे, आता आपण कढईमध्ये सगळ्यात आधी तूप घालूया. तर हे तूप मी किती घेतलंय माहिती का? पाव वाटी. त्यातलं एखाद चमचाभर तूप आपण ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण याच वाटीनी मोजून दीड वाटी बेसन घालणार आहोत. आता बेसन कुठलं माहिती का? तर आपण जर गिरणीवाल्यांना सांगितलं की बेसनाच्या लाडूसाठी बेसन हवंय, तर ते असं जरास जाडसर बेसन दळून देतात. आता व्हिडिओत तर तुम्हाला कळणार नाही, पण आपण असं चिमटीत धरून असं केलं की ते जरा असं खरखरीत लागतं. आपलं नेहमीच जे विकत मिळणार बेसन किंवा बारीक बेसन नाहीये, हे थोडस जाडसर बेसन आहे. तर आपण याच वाटीनी दीड वाटी बेसन घालूया. एक आणि दीड. आता आपल्याला बेसन भाजायचंय. भाजायला सुरुवात केली की हे आपल्याला असं घट्ट दिसतं आणि थोड्या वेळाने हे तूप जे आहे ते पातळ होतं आणि मिश्रणही पातळ होतं. आता हे बेसनाचे लाडू दाणेदार बनण्यासाठी टीप अशी आहे की आपल्याला हे चांगलं 20 ते 25 मिनिटं छान भाजून घ्यायचंय. खमंग भाजायचंय, गॅस मंद ठेवायचाय. मंद आचेवर 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे बेसन खमंग भाजून घ्यायचे, तरच लाडू छान होतात. आता हे आपण असं छान 20-25 मिनिटं भाजणार आहोत. आता तुम्हाला दिसत असेल की तुपाचे गोळे गोळे झालेत, पण थोड्या वेळाने ते मेल्ट होतं. आता साधारण 5 ते 7 मिनिटं झालेत आणि बेसनाचा रंग थोडा बदललेला दिसेल तुम्हाला. छान असा गुलाबीचा रंग आलाय. आता पाव वाटी मधलं उरलेलं जे तूप आहे ते आपण आता 5-7 मिनिटांनी ह्याच्यामध्ये घालूया. बेसनाचे लाडू करायला घेतले की इतर कुठलंही काम तुम्हाला करता येणार नाही, कारण याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि सारखं ढवळत ढवळत तुम्हाला हे भाजावं लागतं, नाहीतर लगेच जळायला वेळ नाही लागत. आता 1-2-3 मिनिटं आपण हे उरलेलं तूप घातल्यावर 2-3 मिनिटं याला असंच आपण भाजूया. 2-3 मिनिटांनी अजून 2 चमचे तूप घालूया. दीड वाटीला आपण पाववाटी तूप घातलंय आणि वर आता अजून 2 चमचे तूप घातलंय. हा पोह्यांचा चमचा आहे. आता अजून 1 चमचाभर तूप घालूया. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर आपल्याला याची थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे, ती आली नाही तर वर आपण 2-3 चमचे तूप घालू शकतो. आता लाडूच्या मिश्रणाला आपल्याला हवा तसा रंग आलाय आणि अजूनही हे थोडस पातळ होणार आहे. आपण जे तूप घातलंय त्यामुळे आणखी थोडस पातळ होणार आहे. याच्यात दिसतीये एक्झॅक्टली तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. यापेक्षा जास्त तूप झालं तर लाडू बसतात. तर टिप्स लक्षात आल्या का तुमच्या? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण रवाळ जाडसर बेसन घ्यायचंय. एक तर ते तुम्ही दळून आणू शकता किंवा आजकाल दुकानामध्ये सुद्धा रवाळ बेसन मिळतं. ते थोडस जाडसर दळलेलं असतं, स्पेशली लाडूंसाठीच बेसन असतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे हे खमंग भाजायला 20-25 मिनिटं लागतात,
आपण कमी प्रमाण घेतलंय, आपण दीडच वाटी केलंय म्हणून 20-25 मिनिटं लागणार आहे. तुम्ही अर्धा किलो वगैरे घेणार असाल तर चांगले 30-40 मिनिटं भाजायलाच लागतात. तिसरी टीप अशी आहे की अर्ध तूप आधी घालायचं आणि त्यातलं थोडंसं तूप नंतर घालायचं आणि कन्सिस्टन्सी व्हिडिओ दिसते तशी नाही झाली तर वर तुम्ही पोह्याचे 1-2 चमचे अशी कन्सिस्टन्सी दिसेपर्यंत तूप घालू शकता. ह्याच्यापेक्षा पातळ झालं तर लाडू बसतात. आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आणि रंग सुद्धा परफेक्ट आहे. हा टाळूला चिकटू नये म्हणून अजून एक टिप सांगते मी. हे लाडूचं मिश्रण आपण असं पसरवून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपण पोह्याचा 1 चमचा दूध पसरवायचे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर दिसत असेल तर ते छान फुलतो, बेसन छान फुलतो. दूध घातल्या घातल्या बेसन छान फुलतं आणि नंतर ते ड्राय पण होऊन जातं, त्याच्यामुळे हे लाडू टिकतात पण. तुम्हाला वाटणार की आपण याच्यामध्ये दूध घातले तर टिकणार नाही, फक्त एवढंच आहे की खूप गरम असताना अगदी चमचाभरच दूध घालायचं म्हणजे बेसन छान फुलून येतं. आता आपलं बेसन भाजून झालंय, हे आपण आता गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचंय. हे थंड व्हायला साधारण 1-1.25 तास लागणार आहे तर आपण हे असंच ठेवूया 1-1.25 तास आणि पुढची प्रोसिजर पुढे बघूया. आता हे लाडूचं मिश्रण थोडंसं कोमट झालंय, याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. मापासाठी मी सेम वाटी घेतली आहे आणि पाऊण वाटी मी पिठी साखर घेतली आहे. 1.5 वाटी पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी पाऊण वाटी पिठी साखर आहे. तुम्ही जर गोड घाशी असाल तर पिठी साखर 1 वाटी घेतली तरी चालतं, पण पाऊण वाटी परफेक्ट होते. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया क्रंचसाठी, पण ड्रायफ्रुट्स कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत तर हे तुमचा चॉईस आहे, ऑप्शनल आहे. तुम्ही घालायचे तर घालू शकता पण तुम्ही स्किपही करू शकता. आणि थोडेसे बेदाणे पण घालूया. आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय. आता प्रमाण व्यवस्थित आल्यामुळे मस्त मिश्रण तयार झालंय आणि सुंदर गोल्डन रंग आलाय बेसनाच्या लाडूंचा. तर आपण आता याचे लाडू वळूया. मस्त हात असा गोल गोल फिरवत आपण याचा गोल गरगरीत लाडू वळूया आणि ह्याच्यावर सुंदर दिसण्यासाठी एक असा बेदाणा आपण चिकटवूया. बघितलं किती सुंदर लाडू तयार झालाय आणि हा टाळूला अजिबात चिकटत नाही, कारण मी याच्यामध्ये भरपूर टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या फॉलो केल्या तर हा लाडू अजिबात तुमच्या टाळूला चिकटणार नाही. आता आपण अशाच पद्धतीने लाडू वळून घेऊया. माझ्या गावी लाडूला असा शेप देतात, गोल नसतात ते, अशा शेपचे लाडू बनवतात. याच्यावरती सुद्धा आपण असा बेदाणा चिकटवून घेऊया. आता आपण सगळे लाडू असेच वळून घेऊया. बघा सुंदर कलरचे बेसनाचे लाडू तयार आहेत. एक लाडू तोडून बघूया किती मऊसूत आणि दाणेदार झालाय ते तुम्हाला कळेलच. आहे की नाही मस्त लाडू, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर अशा पद्धतीने बेसनाचे लाडू तुम्ही करून बघा, तुम्हाला जरूर आवडतील. तर लाडू बनवा, दिवाळी एन्जॉय करूया आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात.